बेडकीहाळ येथील को ऑपरेटिव्ह बँकेच्या नूतनीकरण पूजा समारंभ शुक्रवार सचिन खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला अध्यक्ष अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष महारुद्र स्वामी ममदापूर हे होते ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले माजी अध्यक्ष शंकर पाटील काँग्रेस नेते लक्ष्मण हिंदळकर शुभांगी खोत आकाताई खोत वैभव नायकवडी कोगनोळी कोकणोळी दत्तगुरु संस्थेचे उपाध्यक्ष महादेव मिरजे जनरल मॅनेजर विद्यासागर बाळिकाई मॅनेजर विदुला हेगडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत रवींद्र जनवाडे यांनी केले तर संचालक कल्याणी बिजले यांनी प्रास्ताविक केले या प्रसंगी उपाध्यक्ष दत्तकुमार पाटील बोलताना म्हणाले आजवर बँकेने सन दोन हजार तेवीस चोवीस सालात सातशे बावन्नने सभासद संख्या वाढली आहे तर एक कोटी चाळीस लाख इतकी भाग भांडवल वाढले आहे एन पी ए शून्य टक्के असून तर ग्रॉस एन पी ए दहा लाख इतके आहे एकूण ठेवी एक कोटी चोवीस लाख इतकी असून मार्च एकतीस अखेर सी आर ए आर एक, एक कोटी छप्पन लाख इतके आहे सर्वसामान्य सभासदांना रोजगारासाठी कमीत कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून याचा लाभ सर्वांनी घेण्याचे आवाहन शेवटी दत्तकुमार पाटील यांनी केले प्रारंभी लॉक विभाग संगणक विभाग कॅश काउंटर व लक्ष्मी कुबेर कलश पूजन सुनील कुलकर्णी यांच्या पौरोहित्याखाली संचालक चंद्रकांत डोनी सो मालुताई डोनी यांच्या हस्ते करण्यात आला तर सो सुप्रिया पाटील यांनी ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर व दिवंगत गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेची पूजन करून पुष्पहार अर्पण केले यावेळी बँकेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर रेखा माळी सुरेखा बाळीकाई रुपाली बाळीकाई शांतबाई माळी यांना ठेव प्रमाणपत्र वितरण करण्यात आला या प्रसंगी बोलताना महारुद्र स्वामी म्हणाली एकोणीसशे पन्नास साली या बँकेची स्थापना झाली होती तर खऱ्या अर्थाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे अधिकृत लायसन हे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळ दोन हजार नऊ साली मिळाली होती त्यांच्या निधनानंतर युवा नेते दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील यांनी जून दोन सूत्रे हाती घेऊन पुन्हा एकदा या बँकेची घोडदौड सुरुवात केली आज या बँकेत अत्याधुनिक संगणक लॉकर सेवा सभासदांच्या पाच लाखापर्यंत ठेवीवर विमा संरक्षण यासह आर बी आय नियमानुसार सर्व सेवा सुविधा सर्वसामान्य सभासदांना मिळणार असल्याचे प्रतिपादन येथील दी बेडकीहाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष महारुद्र स्वामी यांनी केले याप्रसंगी बँकेचे संचालक वसंत बाबर शीतल चौगुले गजानन दुर्गनवर सो विद्या देसाई सो मंगल पाटील विश्वनाथ कोरव चांदसा मुल्ला अशोक खानपगोळ यांच्यासह अनिल बाबर कोगडोळी दत्तगुरु संस्थेचे संचालक अनिल खोत दयानंद खोत शिरगवडा खोत पोपट खोत सुमन खोत सुभाष पाटील अशोक पाटील बाळासाहेब देसाई राजकुमार खोत स्नेहा गावडे सोनाली चौगुले कलेश माळी कुलदीप खोत ओंकार माळी राजकुमार खोत सुनील बन्ने अक्षय अब्दगिरी जगदीश तोडकर अनिल जलद संदीप शिंदे दीपक नवाळे तसेच बेडकिहाळ कोगनोळी शमनेवाडी शिरदवाड शिरगाववाडी भोज गळदगायेतील सभासद ग्रामस्थ उपस्थित होते विदुला हेगडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार संचालक अण्णासाहेब नलोडे यांनी मानले